तरीच मी तुम्हाला फोनवर फोन करत होते आणि तो दुकानदार मला सांगत होता घरी कोणीही नाहीये. त्या दुकानदाराला कुलूप का दिसलं ना ते मला आत्ता कळलं. आता काय कळलं? त्या दोघींना तुम्हाला इथे घेऊन यायचं होतं ना. मला विचारलं असतं तर मी परवानगी दिली नसती, म्हणून माझा फोनच घेतला नाही. नाही नाही तसं नाही. काय झालं असणार, तू फोन केलास तेव्हा नेमके आम्ही निघालेलो असणार. हो का? पण मला तुम्ही निघताना एक फोन करू शकला असता, मला निदान कल्पना तरी देऊ शकला असता ना. नाही काय, ते राहूनच गेलं गड. नाही 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 नाही, राहून नाही गेलं. मुद्दाम टाळलं मला. मला विचारलं असताना तर मी परवानगीच दिली नसती ना, म्हणून परस्पर निर्णय घेतला आणि त्यांना इथे घेऊन आलात. कसं आहे, वहिनीची तब्येत खूप गंभीर आहे. म्हणजे ज्या टेस्ट करायच्या त्या मुंबईलाच जाऊन कराव्या लागतील आणि त्याही तातडीनं, असं म्हणाले डॉक्टर. डॉक्टरांचं काय जात आहे हे सांगायला? निस्तरावं लागणार आहे आपल्याला. अगं कोण कुठला परका माणूस तो, तो मदत करायला तयार झाला आपल्याला. मी तर मोठा धीर आहे ग. आता आता माझ्याकडे चला असं म्हटलं नसतं तर किती वाईट दिसलं असतं. ते वाईट दिसलं असतं म्हणे एका दिवसाचा प्रश्न आहे ना, म्हणून तुमची ही चूक सोडून देते आम्ही. उद्या मात्र त्यांच्याबरोबर टेस्ट करायला जायचं नाही, त्या दोघींना हवं तर जाऊ देत. सुरेखा असं कसं सांगता येईल? आणि मी म्हणतो असा का कंजूसपणा करायचा आपण? आपल्या चार दीडक्या खर्च होतील म्हणून. नाही नाही, आणि त्यातून अगं तीन चार मामूली चाचण्या करायच्यात असं म्हणाले डॉक्टर. नाही नाही नाही, मामूली चाचण्या वगैरे काही नाही. आणि मामूली चाचण्या असल्या ना तरी 5-7 हजाराचा खुर्दा होणार आहे. मागच्या मामूली चाचण्यांचा अनुभव आहे ना गाठीशी, ते काही नाही. तुम्हाला सांगून ठेवते त्यांच्याबरोबर जायचं नाही, त्यांना जाऊ देत. अगं आता या एवढ्या मोठ्या शहरामध्ये कसं काय त्या दोघींना एकटं सोडू मी? आणि मी कबूल केलंय त्यांच्यासोबत येतो म्हणून, आता अचानक काय सांगू त्यांना? त्याची काळजी तुम्ही करू नका. मी बघते काय सांगायचं ते, पण तुम्ही त्यांच्याबरोबर जायचं नाही म्हणजे नाही.